पुणे विद्यापीठांतर्गत प्रथम सत्राच्या ऑनलाईन परीक्षा देत असणाऱ्या सर्व परीक्षांच्या सर्व कोर्सेच्या सर्व विद्यार्थ्यांचे मी या व्हिडिओमध्ये प्रथमतः स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाच्या अपडेट्स आपण बघणार आहोत। काही जे कोर्सेस आहेत त्यांच्या काही विषयांचे वेळापत्रक येणं बाकी होतं, ते वेळापत्रक आता विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेले आहे। तशा प्रकारचं नोटिफिकेशन आज प्रसिद्ध झालेलं आहे। तसंच काही फॅकल्टीज जसे की ह्युमॅनिटीज आणि मॅनेजमेंट त्यांच्याही कोर्सेसमध्ये काही चेंजेस झालेले आहेत। त्यांचं जे नोटिफिकेशन आहे मागच्या 2 दिवसाखाली प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। ते अपडेट्स काय आहेत, बरेचसे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण आपल्याही कोर्सेसचे काही अपडेट्स याच्यामध्ये असू शकतात। त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि त्याप्रमाणे आपलं जे वेळापत्रक जर चेंज झालेलं असेल किंवा काही नवीन कोर्सेस नवीन विषय त्यामध्ये ॲड करण्यात आलेले असतील तर आपण ते नोंद करून घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण परीक्षा द्यायची आहेत। बघूयात कोणत्या नवीन कोर्सेसचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलेले आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सर्व विद्यार्थ्यांना दिसत असेल या ठिकाणी नोटिफिकेशन आहे। 22 तारखेचं हे नोटिफिकेशन आहे। सब्जेक्ट आपल्याला दिसतो आहे की चेंज इन द प्रोग्राम ऑफ फॉलोइंग एक्झामिनेशन्स ऑफ ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 हेल्ड इन एप्रिल मे 2021। तर या ठिकाणी सांगितलं आहे की मागचं जे एक्झामिनेशन टाइमटेबल आहे ते तुमचा रेफरन्स म्हणून तुम्हाला वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे की दिलेल्या मागच्या ज्या वेळापत्रकामध्ये आहे थोडंसं पार्शियल मॉडिफिकेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ते जे मॉडिफिकेशन आहे ते फक्त 10 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षाच्या जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्येच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्त्वाचा व्हिडिओ सर्व SYच्या विद्यार्थ्यासाठी आहे। SY BA BCOM BSc त्याच्यानंतर BCA त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे BSc आहेत, बऱ्याच प्रकारचे BCA जे आहेत या सर्वांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। तसंच SY BCOM SY BA हे जे विद्यार्थी आहेत रेग्युलर क्रेडिट 2019 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट्स फार महत्त्वाचे आहेत कारण आपल्याला माहितीच आहे की आपल्या जुन्या आलेल्या वेळापत्रकामध्ये एक विषय त्या ठिकाणी राहून गेलेला होता ज्याच्यामध्ये काही विषयांचे लँग्वेज कम्युनिकेशन हे विषय राहून गेले होते आणि काही विषयांचे एन्व्हायरमेंटल स्टडीज हा जो कंपल्सरी कोर्स आहे त्याची परीक्षा एक्सटर्नलची त्यांचं वेळापत्रक आलेलं नव्हतं, त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता। तर आज विद्यापीठाकडून तशा प्रकारचं एक नोटिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। कंपल्सरी कोर्स जो आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा आपण एन्व्हायरमेंटल अवेअरनेस म्हणतो त्यांच्या परीक्षा या ठिकाणी शेड्यूल करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी न्यू डेट आणि टाईम त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं आहे। आपण एक एक बघूया। पहिल्यांदा आपण बघणार आहोत फॅकल्टी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये SY BSc कॉम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं लँग्वेज कम्युनिकेशनची जी परीक्षा आहे, कोणतीही लँग्वेज तुमची असेल मराठी हिंदी इंग्रजी, आपल्या लँग्वेजचा जो पेपर आहे तो ट्यूजडेला 4/5/2021 रोजी 12 ते 2 PM या वेळेत होणार आहे। दुसरा जर बघितलं तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी SY BSc बायोटेक 2019 पॅटर्न, त्यांचा सुद्धा लँग्वेज कम्युनिकेशन पेपर सेम तारखेला आणि सेम वेळेला होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। SY BSc बायोटेक SY BSc कम्प्युटर, त्याच्यानंतर सायन्स आणि टेक्नॉलॉजी फॅकल्टीमध्ये SY BCA 2019 पॅटर्न, यांचा सुद्धा लँग्वेज कम्युनिकेशन हा जो पेपर आहे सेम डेला आणि सेम वेळेत होणार आहे। तारीख आहे ट्यूजडे 4/5/2021 4 मे 2021 12 ते 2 या वेळेत आपला ऑनलाईन पेपर लँग्वेज कम्युनिकेशनचा या तिन्ही कोर्सेसचा होणार आहे। आता बरेचसे कोर्सेसचे एन्व्हायरमेंटल स्टडीजचे वेळापत्रक येणं बाकी होतं, त्याच्यामध्ये आपण फॅकल्टीज बघूयात। पहिल्यांदा सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये SY BSc कम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्न एन्व्हायरमेंटल स्टडीजचा जो पेपर आहे 14/5/2021 3 ते 5 या वेळेमध्ये घेण्यात येणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्व कोर्सेस जे आहेत त्यांचा एन्व्हायरमेंटल स्टडीजचा पेपर एकाच दिवशी होणार आहे, एकाच वेळेला होणार आहे। SY BA BCOM BSc BCA 2019 क्रेडिट पॅटर्नचा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीजचा कंपल्सरी एक्सटर्नलसाठीचा कोर्स किंवा एक्सटर्नलसाठीच्या परीक्षा ज्या आहेत त्या आपल्या
कधी होणार आहेत, 14/5/2021 या ठिकाणी वेगवेगळ्या फॅकल्टी तुम्हाला दिसत आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी SY BSc कम्प्युटर सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये SY BSc 2019 पॅटर्न, SY BSc बायोटेक 2019 पॅटर्न, SY BCA 2019 पॅटर्न, BHMCT 2019 पॅटर्न, त्याच्यानंतर SY BSc होम सायन्स 2019 पॅटर्न, SY BCOM 2019 पॅटर्न. फक्त या ठिकाणी BCOMच्या परीक्षेमध्ये थोडासा वेळापत्रकामध्ये चेंज आहे. SY BCOMची एन्व्हायरमेंटल स्टडीजची जी परीक्षा आहे ती सेम डेला म्हणजे 14 मे 2021 होणार आहे, पण त्यांचा वेळ जो आहे थोडासा चेंज आहे, 9 ते 11. आणि त्यामध्ये बाकीचे जे BSc आहेत किंवा बाकीचे जे SY चे विद्यार्थी आहेत, आपला पेपर 14 तारखेलाच होईल, पण 3 ते 5 यावेळेस होणार आहे. हे सर्व वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याची लिंक आपल्याला टाकून देणार आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहायचं आहे. आता झाले, हे झाल्यानंतर ह्युमॅनिटीज फॅकल्टीमधले काही कोर्सेस आहेत. SY BA 2019 पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत एन्व्हायरमेंटल स्टडीज, त्यांचा जो पेपर आहे तो सुद्धा पेपर 14 तारखेलाच होणार आहे, परंतु वेळ वेगळी आहे, 12 ते 2 यावेळी तुमचा पेपर होणार आहे. त्याच्यानंतर आपण जर ह्युमॅनिटीजमध्येच बघितलं, MA 2019 पॅटर्नचे 10801 क्लासिकल प्रोज टेक्स्ट हा जो विषय आहे, याचं वेळापत्रक या ठिकाणी थोडंसं चेंज करण्यात आलेलं आहे. कारण जुना पेपर जर याचा पाहिला तर आपण 10/5/2021 9 ते 11 यावेळी होता, परंतु ह्युमॅनिटीजचा क्लासिकल प्रोज टेक्स्ट हा जो पेपर आहे तो फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी 14/5/2021 3 ते 5 यावेळेत रिशेड्यूल करण्यात आलेला आहे. तर हे झालं सर्व प्रकारच्या BSc BCA ह्युमॅनिटीजचे जे काही कोर्सेस आहेत त्यांच्या एन्व्हायरमेंटल स्टडीजचे जे पेपर आहेत, कंपल्सरी एन्व्हायरमेंटल स्टडीज SY ला असणारा, त्यांच्या परीक्षाबद्दल हे वेळापत्रक आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की ह्युमॅनिटीजमध्येच त्याच दिवशी काही नोटिफिकेशन आलेले आहेत, थोडक्यात आपण फास्ट बघूयात. सेम या ठिकाणी दिलेलं आहे, काही परीक्षा ज्या आहेत या ठिकाणी पोस्टपॉन करण्यात आलेल्या आहेत, ज्या की सुरुवातीला दिलेल्या होत्या पण काही कारणामुळे त्या पोस्टपॉन झालेल्या आपल्याला दिसतात. आता ह्युमॅनिटीजमध्ये सोशिओलॉजी MA सोशिओलॉजी जो विषय आहे त्याच्यामधला एक विषय आहे 32504 सोशिओलॉजी ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, ज्याची परीक्षा 17/5/2021 होती, परंतु काही कारणास्तव ती परीक्षा 18/5/2021 गेलेली आहे. टायमिंग सेम आहे 9 ते 11. ह्युमॅनिटीजमध्येच MA 2019 सोशिओलॉजीचा अर्बन स्टडीज हा पेपर 17/5 ऐवजी 19/5 होणार आहे, वेळ सेम आहे. ह्युमॅनिटीजमध्ये MA 2019 सोशिओलॉजीचा एक पेपर आहे 32/5/7 स्टडीज ऑफ सोशल मुवमेंट्स, तो सुद्धा रिशेड्यूल करून 17/5/2021 ऐवजी 20/5/2021 रोजी 9 ते 11 यावेळी होणार आहे. त्याच्यानंतर ह्युमॅनिटीजमध्येच लॉमध्ये BA LLB 2017 पॅटर्न, त्यांचा जो पेपर आहे लॉ अँड इकॉनॉमिक्स, तो या ठिकाणी रिशेड्यूल करण्यात आलेला आहे. जो संडेला होता 2/5/2021 तो 8/5/2021 गेलेला आहे. त्याच्यानंतर BA LLB 2017 पॅटर्नमधला एक विषय आहे लॉ अँड लिटरेचर, मंडे 3/5/2021 हा पेपर होता, परंतु हा पेपर आता 7/5/2021 गेलेला आहे. लॉमध्येच BA LLB 2017 इंटरनॅशनल रिलेशन्स हा पेपर 4/5/2021 ऐवजी, म्हणजे वेळ तीच असेल, सॉरी डेट तीच असणार आहे, 4/5/2021 हा पेपर होणार आहे ट्यूजडेला, परंतु 9 ते 11 ऐवजी हा पेपर 12 ते 2 यावेळेत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनी ह्युमॅनिटीच्या लॉच्या काळजीपूर्वक टाइम टेबल नोट करून घ्या. BA LLBचा हा जो पेपर आहे इंटरनॅशनल रिलेशन्स हा पेपर फक्त टायमिंग चेंज झालेला आहे, डेट तीच आहे. लॉचा लास्ट BA LLB 2017 रिसर्च मेथड्स हा पेपर 5/5/2021 ऐवजी 9/5/2021 रोजी होणार आहे, आणि टाइमसुद्धा बदललेला आहे, 9 ते 11 ऐवजी 12 ते 2 यावेळेत होणार आहे. तर ह्युमॅनिटीजचे काही विद्यार्थी आणि लॉच्या काही विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर अजून एक कोर्सेस फॅकल्टी आहे, मॅनेजमेंटमध्ये सुद्धा काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर मॅनेजमेंटचे फक्त 2 विषय चेंज झालेले आहेत. या ठिकाणी फॅकल्टी आपल्याला दिसते, मॅनेजमेंट कोर्स आहे MBA HRD 2015 पॅटर्न,
दोन्ही त्याच फॅकल्टी त्या कोर्सेसचे पेपर चेंज झालेले आहेत. पहिल्या पेपरचा कोड आहे 108 पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन. हा पेपर नव्यानं त्याची डेट देण्यात आलेली आहे. जुन्या वेळापत्रकामध्ये तुम्हाला हे पेपरचं वेळापत्रक दिसणार नाही. नव्यानं हे पेपर मंडे 26/4/2021 रोजी 9 ते 11 AM यावेळेत होणार आहेत. त्याच्यानंतर MBA HRD 2015 106 रिसर्च मेथडॉलॉजी हा जो पेपर आहे नव्यानं त्या ठिकाणी डेट दिलेली आहे. ट्यूजडेला 27/4/2021 9 ते 11 यावेळेत हा पेपर ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी या सर्व अपडेट्सचं तंतोतंत पालन करून त्या दिवशी आपल्या परीक्षेला सामोरं जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परीक्षा काळजीपूर्वक द्या. कोणतीही मास्क कॉपी किंवा कोणत्याही प्रकारचा चुकीची पद्धतीनं परीक्षा देऊ नका, कारण आजच संचालकांनी तशा प्रकारची वॉर्निंग विद्यार्थ्यांना दिलेली आहे की जर आपण परीक्षेमध्ये काही कॉपी वगैरे करण्याचा प्रयत्न केला किंवा माल प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावर कार्यवाही होणं अटळ आहे. त्याच्यामुळे आपण व्यवस्थितपणे आपल्या परीक्षा द्या. सर्वांना या सर्व परीक्षांसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जर आपण या व्हिडिओमध्ये किंवा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण तो लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्यापर्यंत अशा प्रकारचे नवनवीन अपडेट्स मला पोहोचवता येतील. धन्यवाद.